या घरी यायचे या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल संस्कृती नसेल आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे मंत्रिमंडळातील सहकारी आदित्य आहेत, अनिल आहेत, तिथे खासदार आपले बसलेत अरविंद, महापालिका आयुक्त आहेत लोकेशचंद्रजी आहेत, आशीष आहेत, माजी महापौर आहेत, उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेले माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेल्या महिन्यामध्ये मेट्रोच्या एका मार्गाचं लोकार्पण आम्ही केलं आणि त्यावेळेला निदान मी तरी, कारण कोरोनामधली 2 वर्ष गेली, त्याच्यानंतर माझं ऑपरेशनचं मध्येच खटलं झालं, अनेक दिवसानंतर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन बोललो, त्याच्यानंतर आज तुमच्याबरोबर बोलतोय, तुमच्यासोबत आहे आणि दोन्ही वेळेला अभिमान वाटावी अशी कामं त्याची लोकार्पण आणि उद्घाटन आपण केली याचा मला अभिमान आहे। आज सुद्धा मी आवर्जून आलो, मी आणखीन काही बेस करणार आहे ते सांगण्याची गरजच नाही, कारण तसं पाहिलं तर मला बोलायला काही या लोकांनी शिल्लकच ठेवलेलं नाहीये। महाव्यवस्थापकांनी सगळं सांगून टाकलेलं की कसं बसचं मार्गक्रमण चाललेलं आहे, आदित्यने माहिती दिली, उपमुख्यमंत्री महोदयाने माहिती दिली, मी फक्त आणि फक्त बेसचं कौतुक करायला इथे आलेलो आहे। याचं कारण साहजिकच आहे की पक्का मुंबईकर म्हणजे मुंबईतला माझा जन्म असल्यामुळे बस, लोकल, मग रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या, जेवढी काही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, खाजगी असतील किंवा प्रवासी असतील, या बहुतेक सगळ्या वाहनातून माझा प्रवास झालेला आहे। सचिन तेंडुलकर आणि अनिल कपूरची फिल्म आपण बघितलीत, मग मलाही माझं बालपण आठवलं, मी शाळेमध्ये जात होतो तेव्हा 315 त्याच बसमधनं जात होतो, जाताना 315 आणि येताना 314। त्याच्यानंतर आणखीन एक बस होती ती 87 लिमिटेड, तेव्हा एक तर शाळेत जाताना 87 चालत होती किंवा नंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला आल्यानंतर 87 ही एक बस होती की जी कलानगर म्हणजे माझ्या कलानगरच्या बाहेर पडल्यावरतीच बस स्टॉप होता। बऱ्याचदा असं व्हायचं की खूप पाऊस पडतोय, कधी कधी सकाळी खूप गरम व्हायचं, मग आम्ही मित्र ठरवायचं जाऊ दे आज ट्रेननी नको बसने जाऊया, पण 87 जो स्टॉप होता तो दादा आमच्या कॉलेजच्या जवळ नव्हता, मंत्रालयाच्या दारात, आणि गंमत म्हणजे 87 त्या स्टॉपला उतरल्यानंतर मंत्रालयाकडे ढुंकून न बघता आम्ही कॉलेजकडे पळायचो। आता काळ बदलला, मला तिकडनं म्हणजे आता बसने येण्याचा प्रश्न मिटला, पण आल्यानंतर आता मंत्रालयात जरी 1-1.5 वर्ष गेलो नव्हतो आता जायला सुरुवात केलेली आहे, पण हा योगायोग असतो। असाच हा बसचा प्रवास आणि त्यामधनं प्रवाशांचा प्रवास, आयुष्याचा प्रवास, कुठून कुठपर्यंत कसा जाईल, मध्ये किती थांबे येतील काही सांगता येत नाही, पण जरी थांबे आले तरी आजचा आपला जो कार्यक्रम आहे की पुढे चला, पुढे जात राहिलं पाहिजे, पुढे चला, थांबायचं नाही, एक क्षणभर थांबलात, जसं सुहास सामंत तुमचं क्षणभर विश्रांती, विश्रांती घ्या पण क्षणभर घ्या, पण पुढे चला, पुढे चला, आणि पुढे चला म्हटल्यानंतर इथे BST कर्मचारी बरेच आलेले असतील, आलत ना रे, ह्याच्यामध्ये कंडक्टर किती आहेत, कंडक्टरचं मला नेहमी एक कौतुक वाटतं की दिवसभर श्रम परिश्रम असतातच, पाऊस असलो तरी पाण्याने चिंब भिजणं होतं आणि उन्हाळा असलं तर घामाने चिंब भिजणं होतं, बसण्याची तर सोयच नाही कारण एक सीटवरती 2-2, 3-3 बसलेले असतात, पण तरी सुद्धा हा माझा कंडक्टर आगे बडो बोलत असतो, पुढे चला पुढे चला, म्हणजे त्याच्याकडनं शिकायला पाहिजे आपण की आगे बडो पुढे चला पुढे चला पुढे चला। आणि ही बस सेवा जी आहे कोरोनाच्या काळामधलं जे आपलं योगदान आहे त्याच्याबद्दल कुठल्याही कोणाच्याही देशातल्या नव्हे तर जगातल्या कोणत्याही अशा प्रवासी वाहतूक सेवेमधल्या कर्मचाऱ्यांचं होऊ शकत नाही। BST आहे, ST आहे, जे जे महाराष्ट्रामधले सगळे तुम्ही सगळेजण आहात त्यांचं अलौकिक असं योगदान या कोरोनाच्या साथीमध्ये मिळालेलं आहे। आणि म्हणून मी गेल्या आठवड्यात म्हणजे 4 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला सह्याद्री अतिथीगृहात, त्याच्यामध्ये अतिउत्कृष्ट अशी कामगिरी बजावणाऱ्या आपल्या IAS अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक केलं होतं।
आणि माझ्या आधी मंत्री महोदय बाळासाहेब थोरात होते, त्यांनी माझा उल्लेख लोकप्रिय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला आणि मी तिथे जे बोलतो ते तिथे बोलतोय की मुख्यमंत्री अनेक झाले अनेक होतील पण त्याच्या आधी उपाधी बिरुद काय लागतं त्याला महत्व आहे आणि हे बिरुद केव्हा लागतं जेव्हा माझे सगळे तुम्ही मी कुटुंबच म्हणतो सगळे कुटुंबीय प्राणपणाने मुख्यमंत्र्यांच्या सोबत उभे राहतात तेव्हा तो मुख्यमंत्री लोकप्रिय होऊ शकतो। हे लोकप्रियता ही माझी नाही ही तुमच्या सगळ्यांची, जसं त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी काम केलं तसंच मी तुमचं सांगतोय की तुम्ही जे काम केलं ते काम केलं नसतं तर मुंबईचं कौतुक मुंबई मॉडेलचं जे कौतुक महापालिका आयुक्तांना पण मी खास धन्यवाद देतोय की ज्याचं कौतुक आपल्या आपल्या इथल्या लोकांना नाही पण उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय अगदी न्यूयॉर्क टाइम्स न्यूयॉर्कमध्ये जगभर झालं। आणखीन काय पाहिजे ह्याच्यासाठी तर आपण लोकसेवक जे म्हणतो आपण की सेवा करतो ते हेच तर आहे आणखीन काय। जर आयुष्यामध्ये उत्तम कामगिरी केली असं जर का आपल्याला लोकांचे आशीर्वाद मिळणार नसतील तर नुसतं पाट्या टाकत बसण्यात काय अर्थ नाही आहे। आज पुन्हा एकदा मुंबईने करून दाखवलेले की देशातली पहिली नगरी जी या कार्डावरती मुंबईकरांच्या आयुष्यातला जो एक कटकटीचा भाग असतो नेहमी, कारण बसने प्रवास केल्यानंतर मलाही आठवत आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की अनेकदा सुट्टे पैसे नसायचे, मग सुट्टे पैसे नसले की बोंब झाली। तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हा आदित्य आता तू सांगितलं की 5 रुपये 10 रुपये 15 रुपये 20 रुपये, तेव्हा मला कलानगर ते मंत्रालय 1 रुपया 1 रुपया मला वाटतं 1 रुपया किंवा 1 रुपया 5 पैसे, नंतर 5 पैसे वाढलेले। पण ते सुट्टे नसले तर पंचायत व्हायचे, म्हणजे सुट्टे खिसे पैसे खिशात घेऊन खुळखुळत्या खिशाने जायचं जावं लागायचं BST मध्ये। आता ती सगळी ती खळखळ आणि खुळखुळाट जो होता तो ह्या कार्डामुळे आता नाहीसा झालेला आहे, आता नाहीसा झालेला आहे। ह्या कार्डाने अनेक तिकीटं मिळणार आहेत निवडणुकीचं सोडून, नाही तर काही जणांना असं वाटेल, मी अजितदादांना म्हटलं की एक कार्ड घेऊन एक कार्ड घेतलं की कोणत्याही पक्षात जाऊ शकतो, तसं नाही। ते ज्या पक्षात हे राजकारणाची सोय नाहीये इथल्या तिथे निष्ठेने काम करा तर तिकीट मिळेल। पण ही केवढी मोठी सहजता आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हटल्यानंतर जर त्याच्यामध्ये सहजता आणत असू तर आपल्या आयुष्यामध्ये सहजता आणण्याची गरज आहे की नाही आहे। आणि प्रवास हा विकासाचा सुद्धा असला पाहिजे। BST चा जो प्रवास आहे, अगदी जुन्या काळातल्या बसेस घेतल्या तिथपासून इथपर्यंत, मग आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत, म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा आपण विचार करतो आहोत, पर्यावरणाचा विचार करतो आहोत, पुढची जी काही हानी जी गेल्या वेळेला किंवा काही काळापूर्वी आपल्याला उपलब्धता नव्हती म्हणून शक्य होत नव्हतं ती आता शक्यता आपण नुसतं बोलत नाही आहोत। चर्चा प्रदूषण वाढते काय बरं करावं, उष्णता वाढते काय बरं करावं, नाही आज पूर्ण देश जो उल्लेख आदित्यने केला की आपल्या बसस्टॉपचं डिझाईन, दादा तुम्ही पण केला बसस्टॉपचं डिझाईन प्राईम मिनिस्टर ऑफिसने मागितले की दिखाइए कैसे दिखाइए, त्यांना तेच मला सांगायचं की हाच फरक आहे आमच्या राजवटीत आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये। आमची राजवट बघा कशी चाललेली आहे, बस थांबे सुद्धा लोकांना आल्हाददायक आहेत, कारण ज्यांच्या घामावरती ज्यांच्या कष्टावरती केवळ मुंबईच नव्हे केवळ राज्यच नव्हे तर संपूर्ण माझा हिंदुस्थान चालतो, त्या हिंदुस्थानमध्ये माझ्या मुंबईकरांचा हा सिंहाचा वाटा आहे त्या कर भरण्यामध्ये, त्या मुंबईकरांसाठी आम्ही काम करतो आहोत। बाकीच्या राजकारणाची मला पर्वा नाही आहे, बाकीच्या राजकारणाची पर्वा नाही आहे। मला पंचायत एवढीच होते की अशा कार्यक्रमामध्ये एकतर राजकीय किती बोलावं ह्याला एक मर्यादा असते आणि त्याच्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती बोलावं हाही एक मुद्दा असतो, पण सगळेच जर का ताळतंत्र बोलून असतील तर आपण थोडंसं सोडायला काही हरकत नसावी, थोडं ताळतंत्र सोडायला काय हरकत आहे, तरी सोडणार नाही आहे मी। पण जे गेले काही दिवस चाललेलं आहे, हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, म्हणजे नेमकं काय सोडलं, हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो, हे घातलं नेसलं आणि सोडलं, हे असे नाहीये। एक मुद्दा मी मुद्दामहून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे। ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात, राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही तो कोर्टाने दिलेला आहे, आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे। आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हेच हिंदुत्व आहे, त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे त्यांनी सांगितलं होतं।
की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा असेल पढा. रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे. भीमरूपी महारुद्रा, ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही. कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचं, या हनुमान चालीसा. तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर. पण त्याला एक पद्धत असते, पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो, साधू संत येतच असतात. शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूं, कुछ तो आपको बताना चाहता हूं. आइए, जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे. म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये. लवकरात लवकर माझा इरादा आहे एक जाहीर सभा घ्यायची, कारण हल्ली सभेचा पेव करोना गेला असं वाटतंय. पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. आता सगळ्यांनीच मास्क काढलेले आहेत. आणि मागे बोलले ते परत बोलतो की मास्क सक्ती जरी नसली तरी अजून मास मुक्ती झालेली नाही. त्याच्यामुळे थोडस एक भान ठेवून जाऊया पुढे. पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचंय. सगळ्यांचं एकदा एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचंय. हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू. तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसे, ही त्यांची, हा त्यांचा पोटशूळ आहे. तर त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणारच आहे, तर तो घ्यायचा तेव्हा घेईन असो. आता लोकेश, आपण जे सांगितलं बऱ्याचशा योजना तुम्ही सांगितल्या आणि मला पण तुम्ही मुद्दामून एक लिहून दिलं कागदावरती की जवळपास आता आपण किती ते बटन दाबलं किती कोटी रुपये गेले यांच्या 483 कोटी रुपये आत्ता तुमच्या सर्वांच्या साक्षीने तुमच्या समोर करू पाहू बघतो नाही केलं. केल्यानंतर तुम्हाला सांगतोय की 483 कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये गेलेले. मुंबईच्या शुद्ध हवा कार्यक्रमात ई बसेस हा सुद्धा उल्लेख झालेला आहे की सुमारे पुढच्या 4 वर्षात 1000 कोटी आपण देतो आहोत, 250 कोटी रुपये. बघा, उपमुख्यमंत्री म्हणजे आपल्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा मान होकारार्थी हलवलेली आहे. म्हणजे इकडे खोटं नाटक काही आम्ही करत नाही आहोत. मागील 3 वर्षात जवळपास 4,500 कोटी दिलेले आहेत अनेक उपक्रमामध्ये. हे तर तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. अनेक उपक्रमात आपली BST मुंबईकरांची, माझी BST ही नंबर एक आहे, आता सुद्धा नंबर एक आहे. खरं म्हटलं तर BST कशी चालवतो आहोत हे चालवणाऱ्यांना आणि पुढे जे महापालिका आणि आपलं सरकार आहे त्यांना माहिती आहे काय कोणत्या संकटातून, आर्थिक संकटातून BST चाललेली. काही वेळेला असाही प्रसंग आला होता की अरे बापरे आता BST पुढे चालू शकेल की नाही. जसा ST एक विषय आहे, BST तसाच विषय आहे. कारण अत्यंत माफक दरात उत्तम सोय द्यायची ही काही साधी सुरी गोष्ट नाहीये. पण त्याच्यामध्ये सुद्धा दर्जा द्यायचा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि अभिमानाने आणखीन एक गोष्ट सांगतो की मुंबईकर का प्रेम करतात आमच्यावरती. तर गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण एक वचन दिलं होतं की मुंबई महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घातला असेल तर दादा बस सेवा फुकट, युनिफॉर्म घातलेल्यांना. आज आपण सांगतोय की त्यांना जसं आपण फुकट मोफत प्रवास देतो आहोत तसं खासगी शाळेतल्यांना सुद्धा 5वीपर्यंत 200 रुपये, 5वीच्या पुढे 10वीपर्यंत 250 रुपये आणि 12वीपर्यंत 350 रुपयाचा आपण पास देणार आहोत. जातात खासगी शाळेत, जातात, शिकतात, मोठे होतात, शिका शिका. पण ही सुद्धा सुविधा देत असताना महापालिकेच्या शाळा कशा आपण सुधारतो आहोत, त्याच्यामधले अभ्यासक्रम कसे सुधारतो आहोत. जसं एक उल्लेख मगाशी केला, मला वाटतं आधी तर तूच केलास, की त्यांनी बसनी प्रवास नाही केलेला. पण अनेकांची, अनेक जण तसे आहेत, पण अनेकांची अशी इच्छा होणार की आता मला गाडी नको, मला BST प्रवास करायचा आहे. तशीच मुंबई महापालिकांच्या शाळेच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट आता व्हायला लागली
की माझी जी मुलं आहेत ती खाजगी शाळेत जाण्याची गरज नाही, तोच दर्जा तेच शिक्षण मला महापालिकेच्या शाळेत माझ्या पाल्याला देऊ शकतो, तर माझा मुलगा माझी मुलगी ही मी महापालिकेच्या शाळेत शिकवेन। दाखवा ना ज्यांच्या ज्यांच्या पोटामध्ये एक असा ऍसिडिटी झालेली आहे, आगडोंब उसळलेला आहे, जळजळते मळमळते काय होते कळत नाही, पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये किती शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा हा तिकडे अंगी करून दाखवला, हे दाखवा माझं उघड आव्हान आहे। त्याच्यामुळे काम काही नाहीये, करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे, त्यांना मी काडीची किंमत देत नाही, अजिबात देत नाही। आजचा हा कार्यक्रम मी मगाशीच सांगितलं की राजकीय नाहीये, आम्ही जे करतो ते बेस्टच करतो आणि तेच करत राहू हे सांगण्याचा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणून महाव्यवस्थापकांना मी आणखीन एकच सांगणार आहे की आपण आणखीन एक सेवा ती लवकरात लवकर सुरू करा, जे आपण म्हटलेले की ऍप आधारित प्रीमियम सेवा, बेस्ट ऑरेंज सेवा, ती काय आहे कशी आहे ती लवकरात लवकर करा। आणि मग ही जी सगळी मंडळी आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांनाही मी विनंती करतोय की या कामात तुम्ही सगळ्यांनी मदत केली त्याच्याबद्दल मुंबईकरांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतोय, पण या पुढे सुद्धा बीएसटीचं काम असेल, महापालिकेचं असेल, आमच्या आपल्या सरकारचं असेल, जिथे जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही आमच्या उपयोगी पडू शकता, आमच्या म्हणजे आमच्या माध्यमातून जनतेच्या उपयोगी पडू शकता, आपलं स्वागत आहे। आपली सेवा, आपली जी काय बुद्धिमत्ता आहे, ज्ञान आहे, ती आपल्या जनतेच्या सेवेसाठी आम्हाला अशीच उपलब्ध करून देत राहा। पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।